आणि अस्सल माणदेशी खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी मुंबईकर अगदी आवर्जून माणदेश महोत्सवाला भेट देतात. त्याशिवाय या महोत्सवामध्ये अनेक कलाकार आपली कलाही सादर करतात. महिलांचं सबलीकरण आणि सशक्तीकरणासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. माणदेशी महोत्सवाचं यंदाचं हे 5वं वर्ष आणि त्याच पार्श्वभूमीवर माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा आणि महोत्सवाच्या व्यवस्थापकीय संचालिका रेखा कुलकर्णी यांच्याशी बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी अभिषेक मुठाळनं. मुंबईच्या प्रभादेवी परिसरातील रवींद्र नाट्य मंदिर या भागामध्ये माणदेश महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. मी सध्याला त्याच भागात आहे आणि आपण सध्याला बघू शकता की इथे साधारणपणे 100 स्टॉल्स जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत. महिला सबलीकरणाच्या उद्देशाने हा माणदेश महोत्सव जो आहे तो घेतला जातो. यंदा हे या माणदेशी महोत्सवाचं 5वं वर्ष आहे. आपल्यासोबत संस्थापक आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया. ABP माझामध्ये स्वागत. मग काय एकूण उद्देश होता या मागं, 5वं वर्ष आहे, कसा आतापर्यंतचा टप्पा जो आहे तो पार केला? माणदेशाची ओळख आपण जर बघितली तर माणदेशी माणसं म्हणजे माणदेशात दुष्काळ, माणदेशी माणसं मुंबईला किंवा कुठे मेंढपाळ करतात, माणदेशी माणसं मातीकाम करतात, आम्हाला तो एक ओळख. पण त्याच्या बाजूला दुसरी ओळख म्हणजे माणदेश म्हणजे गदी माडगूळकर. मग हा जो आहे की मान देशातला जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला आम्हाला मुंबईला आणायची आहे, आम्हाला परत ते जिवंत करायची आहे. मुंबईकरांना माणदेश माहिती असावं म्हणून तुम्ही बघितलं असेल की जात्यावरची गाणी आता त्या महिला म्हणत होत्या, त्या जात्यावर दाढीही करत होत्या, आणि हे माणदेश जो आहे तो मुंबईकरांना बघायला मिळावं. त्याचबरोबर हे जे शेतकरी येत आहेत माणदेशातून ते तर ज्वारी बाजरी पिकवत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ह्या देशाला जगवलं आता त्यातला श्रीमंत करण्याचं आपलं काम आहे. माणदेशी महोत्सवचा तोच उद्दिष्ट आहे. प्रामुख्यानं 4 ते 8 तारखेपर्यंत हा संपूर्ण महोत्सव जो आहे तो आपल्याला बघायला मिळेल. अजून 2 ते 3 दिवस हा महोत्सव जो आहे तो याच रवींद्र नाट्य मंदिरामध्ये सुरू असणार आहे. त्यामुळे एकूण जे आयोजक आहेत त्यांच्याकडनं देखील आवाहन करण्यात येत आहे या संपूर्ण भागाला अवश्य भेट द्या. कॅमेरामॅन प्रशांत मानेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.